मला वाटतं आज आम्ही जे करायचं सुरू हो 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 आज दिव्यांग मंत्रालयाचे सचिव महाजन जी आणि सामाजिक न्याय मंत्र्याचे आमचे सचिव पांडे साहेब आणि मी अशी एक बैठक मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार घेतल्या गेली। दिव्यांग मंत्रालयाची ही पहिली बैठक आहे मंत्रालय स्थापन झाल्यापासून आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे का शिंदे सरकारचं अधिक एक पाऊल दमदार पडलेलं आहे। दिव्यांगाच्या मानधनामध्ये वाढ होणार आहे। या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग मंत्रालयाचं जे काही दिव्यांग बांधवांना 1000 रुपये मानधन भेटतं त्यामध्ये एक मोठी वाढ महिन्याची होणार। दिव्यांग भवन प्रत्येक जिल्ह्यात उभं राहणार आहे। स्वाधार योजना जे आमचे दिव्यांग बांधवांना वसतिगृह भेटत नाही त्यांच्यासाठी स्वाधार योजना आपण लगेच सुरू करणार आहोत। त्याचं शासन निर्णय होईल आणि त्यासोबत अधिक एक महत्त्वाची विषय का दिव्यांगांना स्वतंत्र घरकुल योजना गाडगेबाबा घरकुल योजनेचा शासन निर्णय येत्या 10 दिवसात निघणार आहे आणि 2500 कोटीचं बजेट आता दिव्यांग मंत्रालयाला आम्ही प्रस्तावित केलं। देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री मोदींनी यांना हिरवी झेंडी दिलेली आहे। कदाचित त्याला ते बजेटमध्ये एक नवीन मंत्रालयासाठी एक मोठं बजेट आम्हाला भेटणार। त्या संदर्भातच आज आमची बैठक झाली। दिव्यांग भवनासाठी प्रत्येक जिल्ह्यात आता आम्ही जागा मागण्याची सुरुवात करणार आहोत। लगेच त्याचं बांधकाम या एप्रिलपासून बजेट झाल्यापासून त्यासाठी निधी उपलब्ध होईल आणि त्याचं बांधकाम सुरू होईल। मला वाटतं 2.5 ते 3 कोटी असणाऱ्या दिव्यांग बांधवासाठी हा मोठा विषय या राज्यातल्या दिव्यांगासाठी अतिशय आनंद देणारी ही बातमी आहे। मी शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं मन भरून कौतुक करतो त्यांचा आभार मानतो। धन्यवाद।